जगाची मंगल मूर्ती आहे, देवता आहे, माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण माझा बाळाला वाचवा हे उद्गार फक्त मातेच्या मुखातूनच बाहेर पडतात. देवता म्हणून स्त्रीची संसारात समाजात पूजा व्हायला हवी, पण आज आपल्या या समाजात या देवतेचाच बळी घेतला जात आहे. नालायक नवऱ्यांच्या पायी, निर्जीव आणि निर्दय सामाजिक संकेतांच्या पायी पदोपदी स्त्रीच्या व्यक्तित्वाचा चोळा मेळा केला जात आहे. मनुष्य म्हणून जगण्याच्या तिच्या हक्काची सुद्धा राख रांगोळी केली जात आहे. माणुसकीचं एक क्रूर विडंबन मी उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही असा प्रत्येक तरुणानं निश्चय केला तर आपल्या समाजाच्या पायाखा या श्रृंखला हा हा म्हणता गळून पडते आणि उद्याच्या पिढीला आपला देश स्वातंत्र्य शिखरावर विराजमान झालेला दिसून येईल. वंदे मातरम. पुष्पा, मनातल्या मनात का होईना, पण कुणाची तरी पूजा केल्यावाचून राहतच नाही माणसाला. माझी आई मला जन्म देता देता बिचारी मृत्यू पावली. मूल कापलं तरच तुझा जीव वाचेल असं डॉक्टर तिला सांगत होते. मग वात्सल्याच्या पूजेसाठी स्वतःचा बळी दिला. ते जगात फक्त एकच देवता आहे, स्त्री. अशोक का हसणार से? तुमच्या पुढे एक देवता उभी आहे म्हणून? देवता फक्त भक्तांनाच प्रसन्न होतात वाटेल त्याला नाही. पण घर नंबर विसरली की काय ही देवता? मग वर मगाला आली आहे ती. वर कोण आहे? हॅलो, कोण? चिंतोपन का हो? नवी मुलगी आली आहे. बर मग मलाच भेटायला मागते. सांगा ना काय हो. जरा थांबा ना चिंतोपन. चिंतोपन म्हणजे बोबडे का? हो का, माहितीच आहे तुमच्या. मग आमच्या मावशीचे मात्र बाळमित्र आहेत ते. असं मग हरकत. हॅलो, हा हा येतो मी आता, आत्ताच लागली चालू. कसला वर? आज संध्याकाळी जेवायला यायचं आमच्या घरी. जेवायला? हो का, जेवणं इतकं का कठीण असतं? तसं नव्हे पण. तसं नव्हे मग कसं? हा हा हा, जेवायला जायला सुद्धा परवानगी बिरवानगी लागते वाटतं कुणाची? वडिलांची, प्रिन्सिपॉल साहेबांची कि समाजाची? हे पा, वडील आहेत इराणा, प्रिन्सिपॉल साहेब आहेत कॉलेजमध्ये. बर, आणि समाज तर माझाच आहे. आणि मग मी? तू? ते काही नाही, आज यायलाच हवं तुम्हाला, वाढदिवस आहे यार. असं? मग अगोदर का नाही सांगितलं? बर ठरलं. हा ठरलं. बर मग मी जाते आता. हा या. आमच्या मावशीला किती आनंद होईल. मावशी? हो. म्हणजे मी काही तिचा बालमित्र नाही काही? वा वा. अगं अशोक, अशोक आले. हीच ते नवी मुलगी म्हणे, मला अशोकानेच भेटायचंय म्हटलं. बेटा हो, ताराबाई का काय? ताराबाईच ना. हा, हेच ते अशोक आणि या तुम्ही. तुमची हकीकत तुम्ही यांना सांगितली असती तर चाललं असतं. तुम्हाला चाललं असतं अशोक, पण हा रंगी बेरंगी ब्लाऊज झंपराचा काळ आहे ना, आमच्यासारख्या पांढऱ्या तोळ्यानं कोण विचारत? चिंतोपन हा चाललोच, जग हे असं उलट आहे.
बोला आता सांगायला काहीच हरकत नाही. काय बोलू मी, करायचं नाही म्हणून खरं बाहेर पडले. आणि मग तुमचा आश्रमाविषयीचा लेख वाचला, तुमचा फोटो पाहिला आणि जगावंस वाटू लागलं मला. तुम्ही कोण, कुठल्या, सगळं शांतपणानं सांगा मला. मी कोण, मृत्यूला सुद्धा नकोशी झालेली एक दुर्दैवी. घर कुठं आहे तुमचं? घर आता घर हे काय? उठा उठा. चला चालते वा सगळे इथून. थांबा, चालत कुठे राहिले सगळे शुंभासारखे उभे? कुठं गेले, कुठं होते शिंतूपण? तुझे हे अशोक आत्ता येतील हा मावशी? आत्ता 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 म्हणजे केव्हा? माझी प्रकृती ही अशी तोळा मासा नाही चिंतू पण. हो तर जेवायला थोडा उशीर झाला की कसं अगदी कलकलू लागतं श्रीमंतांना. अग आई ग, कलकलू लागतं म्हणे यांना. अग आई ग, उगीच बोलावला मी अशोकांना ही सोंग पाहायला. अगं आई ग, हो मैना दीदी पंखा सुरू करू का? पंखा? हो आहो. काव थंडी होईल ना त्या वाऱ्यानं मला? हो ती खरं. त्या खिडक्या बंद करू का सगळ्या? आहो का? काही कळत का तुम्हाला? हा थोडं थोडं. मग गुदमरून जायला होईल ना मला? हो तेही खरं. हेही खरंच आणि तेही खरंच, लोचट मेला. मग मग आता काय करू श्रीमंत? अहो मिस्टर बोबडे, काही करू नका, तोंड मात्र बंद करा एकदा. पायलट हे असं होतं नेहमी. जाऊ द्या हो. जाऊ दे काय, लहान आहे ती अजून. नेहमीची आहे लहान तुमची ती. जाऊ द्या म्हणते ना. बर अग आई ग, पुष्पा अग केव्हा येणार तुझे अशोक? आत्ता येतील मावशी. नाही म्हटलं, आठ वाजून गेले. काय क्लब बीव काय अजून? फार काम असतात ते ना, रिकामी नसतात ते. करतात अशोक म्हणजे अगदी काम देवच की नाही. म्हणजे काम असतात यांना, बसले असते आश्रमातल्या त्या नव्या पुरीवर गुलू गुलू गोष्टी करी. बरं श्रीमंत, आश्रमातल्या प्रत्येक मुलीवर आपली यांची नजरी आहे. चिंतू पण तुम्ही काय बोलता याचा अर्थ तुम्हाला कळतो का? नाही नजर म्हणजे आपली तशी नजर नव्हे. पाहिलं श्रीमंत, हे असं होतं आमचं नेहमी. सावरकर तिकडे नेहमी आमच्या कानी कपाळी ओरडतात, तरी हे फाशी शब्द काही आमच्या तोंडातून जात नाही. हो नजर म्हणजे आपलं लक्ष. बाकी हे श्रीमंत अशोक आले म्हणजे आश्रमात अगदी गोकुळ होतं बरं का. आणि तुम्ही गेला म्हणजे सहारा की अंदमान.
आम्ही कुठे गोकुळातले कृष्ण आहोत म्हणा. तुमचं आपलं काहीतरी अशुभ काही चेहऱ्यावर तसे दिसत नाही. आता काय सांगावं अहो, चेहरा तर आहे काय मैना देवी. म्हणजे मी पुरुषांच्या चेहऱ्याविषयी बोलते. काय ग भारत सत्य करू अचिंत पण अहो पाप फार दिवस लपून राहत नाही जगात. हीच ते हे सांगितलं कुणी तुम्हाला? अहो हल्ली प्रत्येकाच्या खिशात आपली संतती नियमनाची साधन ही असायची. आहात कुठं? प्रत्येकाच्या? अहो प्रत्येकाच्या. मग तुमच्या इच्छेत असतीलच की काय? माझ्या पाय श्रीमंत, हे जग हे असं उलट आहे. या प्रत्यक्ष बघा आणि खात्री करा ही तपकिरीची डबी, ही सुपारीची खांडक, ही विड्याची थोटक. विड्याची थोटक चिंत पण? नाही श्रीमंत, ही माझ्या मित्रांच्या करता आहेत, मी ओढत आहे. पाहिलंच? आता बोला, यांचा संतती नियमनाला उपयोग होत असता तर जग यावना होस पडला असतो. अगं आहे ग, आता काय राहिलं काय? जर हे पैशाचं पाकिट हे उडून दाखवू का? काय संतती नियमनाची साधनं म्हणजे काय भूमिपाचे गोळे आहेत? कळत नाही काय नाही त्रास दुसरा. अहो चिंतू पण पुढे झालं बाई हा वेडेपणा. म्हणजे काय हे काय? आणि पुष्पा वडील माणसांची अशी थट्टा कर नाही. चिंतू पण माझे बालमित्र आहेत, होय ना बाळ? आणि अशोक माझे गुरु आहेत, होय ना चिंतू पण? मावशी मी अशोक आले की नाही पाहते हा. Bye.
वेळ वाट पाहिली असती तर देव सुद्धा आला असता. मग देवच आहे ना मी. पण त्या देवाला काही या देवासारखी कामं असत नाहीत काही. हो बाकी आज उशीर झाला ना, हे फारच छान झालं. का? अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळाली मला आज बागेत. या चांदण्यात तर ती फारच सुंदर दिसत होती. आणि असं घोड गाणं ऐकलं मी. खरंच आवडलं तुम्हाला? हो. म्हणजे आम्ही इकडून ओझेचे गाडवळ ठरलो म्हणायचे. कुंडू काय करणार तिकडं? राग मला पाठ्यांची तयारी करा. अरे श्रीमंताला भूक लागली तिकडं. आणि हे पा पुष्पा ते बघितले काय करत तेवढं पाहून येऊ का? एवढंच काम करताना टंगळ मंगळ आणि म्हणे तुझ्यासाठी जीव देईन. म्हणजे अहो तुम्ही ते खरं समजलं की काय? त्याच्या अहो ते सगळं खोटं अहो मी गंमत होती ती. श्रीमंत हे खरं श्रीमंत मी तुमच्याकरता जीव देईन. श्रीमंत मी तुमचा श्रीमंत मैना देवी मैना. मावशी या 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 अशोक या उठा उठा या अशोक या. हे या या या. हां नमस्कार. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. बसा ना. हां पुष्पा ते बसा खुर्ची. बरं का अशोक? काय आमच्या मैना देवी सारख्या बायका फार विरला. बरं काय बुद्धी काय वाचन काय जिज्ञासा काय. आता आपण आला त्यावेळी मी त्यांना हस्तसामुग्री समजावून देत होतो. असं असं म्हणजे काय होतं आपल्याला? तेच तर मला कळत नाही. पण इथून उठून तिथं जायचं सुद्धा अगदी जीवावर येतं माझ्या. म्हणजे अगदी इथून उठून तिथं जाताना सुद्धा म्हणाना. आणि त्यामुळं मला घरातून बाहेर कुठंच पडता येत नाही. माझ्या वडिलांनी मला सरोजिनी नायडू करायचं ठरवलं होतं. सरोजिनी नायडू? हो. पण हा भोग आहे ना. एक डॉक्टर म्हणतो दात काढा. दुसरा म्हणतो घशातल्या गाठी कापा. यांचं काय जाते? हल्लीचे डॉक्टर कापा कापीचे दुसरं काय बोलत असते. आता एक काय तो उपाय पसंत पडला आहे मला. कोणता? लुंगी बुवा म्हणून मोठे साधू येणार आहेत म्हणे इथं. लुंगी बुवाच ना ते चिंतो पण. हो सर. श्रीमंत मैना देवी कधी नाव विसरून नाहीत ना. मेलेली माणसं सुद्धा उठून येत म्हणे त्याने. असं होय चिंतो पण. हो सर. असं आम्ही ऐकलंय बुवा. हसल काय झालं? म्हणजे काय तो आता तयार आहे पैसे. पुष्पा बर मग आशा. आता आपण बसूया. हा सुरुवात करत फार मूल आली लवकर आठवण. हो पण आजच्या या वाढदिवसाबद्दल मी माझी लहानशी भेट. वाढदिवस माझा आहे अशोक. या भेटीबद्दल मी आपली फार आभारी आहे पुष्पा. तुमचं पण. बसा ना. आशा ती पाहिली का माझी कुत्री? नेहमी माझ्याबरोबर जेवतात हं. काय काम नाही का? भूक लागली का इतके तुला? जीवन करी विद्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नवरे जाणी दे यज्ञ कर्म सीता कांत स्मरण जय जय राम. दादा बैस. आता बैस. होय बरं आजी बाई.
प्रभाकर, आज एका माणसाचा वाढदिवस आहे. आहेच मुली. पण काय करते आज तू? पुरणपोळी करणार होतीस ना माझ्या वाढदिवसाला? कोण? मी करणार होते. हो, नाहीतर दुसरं कोण आहे मला? तसं नव्हे ग, देव देणार होता. पण देव बाप्पाकडं आज खूप खूप पाहुणे आले होते. श्रीमंत होते वाटत ते पाहुणे. होय, त्याने संपवली ती पोळी. आणि संपवली नसली तरी काय, गरिबांची देवाला सुद्धा आठवण होत नाही. प्रभाकर. नको ताई, मला भूक नाही. भूक नसायला काय झालं? प्रेमा हा म्हातारा झालाय बघ. जातच नाही त्याला मी काय करू? जात नाही तर थांब, मीच घालते. हे काय बरं प्रेमा? खाती खा खा. पानात टाकलं तर ते तुझ्या शेंडीला बांधू आम्ही. होय नाही ते? हो, तू खूप बांधशील. पण इथे शेंडी आहे कुणा लेकाला? आमचं घर उन्हात बांधणार तर एक माणूस. बर बाबा. हो हो, बांधणारच. बांधा ना ताई. बघ ना ग, असं काय बरं प्रभाकर? तू झोप बघू. प्रभाकर, नोकरी करता कुठे गेला होतास तू आज? हो. मग काय झालं? काय व्हायचं? कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेला कोण विचारतो? ताई, मी कारकून सुद्धा व्हायला तयार आहे ग. पण असला कारकून सुद्धा कुणाला नको आहे. नाही, माझा प्रभाकर कारकून होणार नाही कधी. म्हणजे ताई?
कारकुन होणार नाही, मामलेदार मुनसब होणार आहे. ताई हे पत्र. पत्र कुणाच? मावशीच. चिरंजीव सुशीले अनेक आशीर्वाद. एका स्थळाविषयी मागे तुला लिहिले होते. ते ग्रस्त एक दोन दिवसात इराणातून येत आहेत. त्यांचं वय अवघ 45 आहे. 45? माझ्या लग्नात मी 8 वर्षाची होते. मी तिकडची स्वारी 16 वर्षाची होती. बिजोर आहेत ते, पण एकच मुलगा आहे त्यांना. फार तर 1-2 वर्षाने मोठा असेल तो तुझ्याहून. काय समजते तरी काय तुला ही म्हातारडी मावशी? प्रभाकर इराणात त्याने 20-25 हजार रुपये कमावलेत म्हणे. तू हो म्हटलं तर प्रभाकरचं कॉलेजचं शिक्षण पुरं होईल, सारं काही ठीक होईल. तरी तुझा विचार कळ. तुझी मावशी. ताई या पत्राचं उत्तर हे. प्रभाकर प्रेमपत्र अशी फाडायची नसतात. पाहण्याचं काही कारणच नाही. तिसऱ्या मजल्यावरची स्पेशल खोली, 2 कॉट्स, बेड, विजेचा दिवा आणि हवा तर काय अगदी महाबळेश्वर. बाकी 25 वर्षात बराच फरक झालेला दिसतोय या मुंबईत तुमच्या खडावळीत. आणि आपल्या सुद्धा. आपण इराणात गेलात त्यावेळेला कसे अगदी तरणे बांट होतात. आता जरा म्हातारे झाले त्यावेळेला. म्हातारा जरा बरं ते राहू दे. हे पा माझ्या मुलाला आताच्या आता एक तार. प्रोफेसर अशोक दे. स्टार्ट इमिजिएटली. दासोपंत दे. Ha 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 ha!
तार आली आहे. तार कोणाची आई? अरे माझे कपडे भर पावलं कर. जा जा जा. उभी अहो आहे काय ते? मी मुंबईला जातोय आता. मुंबईला हो का? आमचे वडील आले आहेत आज इराणातून 25 वर्षानंतर. मी पाहत त्यांची तार. तुला खरं देखील वाटायचं नाही पण मी अजून त्याला पाहिलं सुद्धा नाही. चंदू आहे सप्तम स्थानात राहू मंगळाची युती झाल्यामुळं द्विभार्या योग जरूर संभवतो. अहो त्यातून हा गुरु अहो गोचरीचा गुरु धनस्थानातून भ्रमण करतोय तेव्हा यंदा या वर्षी लग्न हे निश्चित. अहो हे सांगायला मला आता ज्योतिषी नकोय. का का? कारण ते तर आता ठरलेलंच आहे. हा म्हणजे हे एक पटलं ना हो, बाकी सगळं पटेल. पुढं बोला पुढं. काय हो काय झालं? हा पंचम स्थानात शनी वसलाय ना. बरं मग? आणि त्याच्यावर या गुरुची दृष्टी आहे. हो तेव्हा एकच संतती योग संभवतो. बरं पण या पुढं? या पुढं आणि या वयात संतती योग मात्र मुळीच नाही. या पुढं संतती योग नाही? पत्रिका सांगते मी काय सांगू. ज्योतिषी हात काय आहे म्हणजे अर्थात आहे. उचला उचला तुमचा गासा गुंडाळा. आपण हे तुमचं दप्तर झालं काय? हे तुम्हाला पाहिजे तर 10 मुलं होतील म्हणून सांगतो. माझ्या बद्दल काय जाते? तुम्ही मला काही सांगू नका. तुम्ही चालते वा? चालते वा? हो चालते वा? हो होत नाही. होत नाही? होत नाही. तुम्ही मला काय समजणार? मी काही समजत नाही. अहो वेदशास्त्र संपन्न गुराचार्य शिवनगी विजयपूरकर यांचा मी शिष्य आहे. बालज्योतिषी वसंत लाडोबा महापणकर यांचा मी मित्र आहे. समजलात का तुम्ही? तुम्ही आता सुद्धा माणूस नाही. तुम्ही त्यांचे मित्र असाल ते तुमचे मित्र असते पण मी तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही चालते वा? चालते वा? होत नाही. होत नाही? होत नाही. मॅनेजर अहो मॅनेजर होरडा येऊ दे. अहो मॅनेजर होरडा होरडा कुशाल होरडा होरडा म्हणजे तुमची काय भीती? अहो मी काय तुम्ही निघाला होरडा चालले काय? तू काय मॅनेजर असत काय? जा मॅनेजरला लावून दे. जा मॅनेजरला पाठवून दे. अरे काय झालं काय वरती काय झालंय? बोला सर. आलं की नाही मॅनेजर? अहो बोलवा ना त्या मॅनेजरना. मॅनेजर किती आलो का? या झालं काय? माझ्या खोली गाढव कसा शिरला? गाढा कुठे? हा तुमचा ज्योतिषी. बघा बघा तोड सांभाळून मला नाही तुम्हाला. शास्त्री मावा काय असं? तुमचा धंदा चांगला म्हणून ज्योतिषी झाला असेल लेखाचा. बघा तुला याला अगोदर बाहेर रकला. हे बा दासपण मी जरा आपण जरा शांत आम्ही सगळं काय करतो. हे बा शास्त्री बा काय कृपा करून आपण या ठिकाणी फांडू नका. हा आमचा धंदा आहे. जसा तुमचा धंदा तसा आमचा. मी काय शास्त्राच्या विरुद्ध का सांगितलं? आपण सगळं नाही पण मी आपण या नियाला शास्त्राविरुद्ध सांगत होतो का? काहीच बोललं नाही. मेहरबानी माझ्या गणित तसं सांगते की याला संतती नाही. हे बा आता मेहरबानी करून तुम्ही सगळे जाबा आपापल्या. आम्ही कशा नाही काही नाही काही नाही. मॅनेजर इकडे या. काय या पुढे एक लक्षात ठेवा पाहिजे तर टिपून ठेवा. माझ्या खोलीत कुणाला सुद्धा येऊ देऊ नका. बर बर कुणालाही? हो हो कुणालाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा बाप आला तरी त्याला सुद्धा येऊ देऊ नका. बर बर जा. म्हणे या पुढे संतती योग नाही. गाढवले काचा काय पाहिजे आपल्याला? दासोपन देवांची खोली पाहिजे आहे मला. दासोपन देवांची? बापरे का? छे त्यांची भेट होऊ शक्य नाही. तुम्ही परत जा बघ असे का? छे अहो ब्रह्मदेवाचा बाप आला तरी सुद्धा त्याची भेट घेणार नाही ते. अहो पण मी मुलगा आहे त्यांचा. मुलगा? मग बघा बा ही त्यांची खोली तुमचं तुम्ही पाहून घ्या. कोण आहे? चालते बाप इथून. मी मी तुम्ही प्रिन्स ऑफ वेल्स असला तरी तुमचं नाव ऐकण्याची माझी इच्छा नाही. चालते बाई इथून. हो तुम्ही चला भाऊ खाली कसं माझ्यावर. मी अशोक. हो तिथे मी खाली वयावर का? अशोक तुमचा मुलगा. अशोक अरे गाढवाच्या रेखा बघे आधी का नाही सांगितलं? आलो आलो थांब आलो. अशोक अरे उभा का ये ना. <laughs>
हाचा लहानपणीचा फोटो. बैस ना. पण का रे अशोक, तू माझाच मुलगा ना की आहेस एखादा भामटा बिमटा? काय आहे तात्या? काय म्हटलंस? तात्या तात्या म्हटलंस ना. पुन्हा पुन्हा म्हण, पुन्हा म्हण, तात्या म्हण, तात्या. तात्या. पण काय रे अशोक, केवढा मोठा झालास रे तू. मला वाटलं होतं तू आपला एवढासाच असशील. आणि मग मी तुझे मुके घेईन. काय म्हणतात रे त्याला, पापे? पापे नाही का? मी तुझे पापे घेईन, तुला मांडीवर बसवून खेळवीन आणि घोडा म्हणून तुला पाठीवर घेऊन नाचेन. पण आता काय रे, आता घोडा म्हणून तुला पाठीवर घ्यायचं म्हणजे लोक मला गाढव म्हणतील. आणि ते सुद्धा साधं नाही, अगदी इराणी. बर, आता तुला इथं घाईनं बोलवायचं कारण म्हणजे अगदी घाईचा म्हणेना, अगदी लग्न घाई. पण इतक्या घाईनं लग्न करायला माझं काही वय झालं नाही अजून. अरे मानसशास्त्राच्या प्रोफेसरा, तुझं झालं नसेल पण माझं झालंय ना. एक नाही, दोन नाही, 25 वर्ष मी इराणात बायका पुरा वाचून काढली. ज्या ज्योतिषानं तुझ्या आईचं मरण मला नक्की सांगितलं होतं त्यानंच वयाच्या 47व्या वर्षी मला संतती योग आहे असं चक्क लिहून ठेवलंय पत्रिकेत. आता तूच सांग, मी जर बहुल्यावर चढलोच नाही तर शनीनं आणि मंगळानं आकाशात शंख केला म्हणून माझं लग्न थोडंच होणार आहे? आणि लग्न नाही म्हणजे मूल नाही. हो पण आता तुम्ही या वयात. या वयात म्हणजे काय समजतोयस काय तू? अरे या वयात तुझ्याशी कुस्ती खेळण्याची ताकद आहे माझ्या अंगात म्हणे या वयात. लग्न करायचंच असेल तर मला वाटतं तुम्ही प्रौढ विद्वेशी पुनर्विवाह करावा. पुनर्विवाह? हो पुनर्विवाह. फार शहाणा आहेस तू, तू एक मोठा सुधारक झाला असशील. इराणात इतकी वर्ष काढली तरी श्राद्ध पक्ष, साधू संत, देवधर्म, शकून अपशकून, शनी मंगळ अजून साऱ्यावरला माझा विश्वास कधी कायम आहे. ते काही असो, आपली मुलगी शोभणाऱ्या मुलीशी तुमच्यासारख्याने लग्न करावं हे मला बिलकुल पटत नाही. लग्नाच्या बाजारात तुम्ही एक मुलगी विकत घेणार आणि. हे पा अशोक, मुलांच्या लग्नात मोठ्या माणसानी आणि मोठ्या माणसाच्या लग्नात मुलांनी ढवळाढवळ करण्याचं अगदी कारण नाही. मुकाट्यानं लग्नाला ये, काय चार लाडू खायचे असतील ते खा आणि खुशाल मानसशास्त्रावरचे ग्रंथ वाचित बैस. प्राण गेला तरी हजर राहणार नाही मी तुमच्या तसल्या लग्नाला. आपलं सुख दुसऱ्याच्या दुःखावर उभारणं याच्यासारखं पाप नाही जगात. कुणी सांगितलं तुला मी माझं सुख दुसऱ्याच्या दुःखावर उभारतोय म्हणून? ते दुसरं माणूस आनंदानं लग्नाला तयार आहे माझ्याशी. आनंदानं? हो आनंदानं. खरं वाटत नसेल तर जाऊन पहा, तुझ्याच गावातली मुलगी आहे. मंगळवार पेठ, घर नंबर 555, नाव सुशिला. जा. मग करणारच तू म्हाताऱ्याशी लग्न? तुझ्या जन्माची राख रांगोळी मी उघड्या डोळ्यांनी पाहू. वेडा सुटला या राख रांगोळीतली राख तरी डोक्यात घालणार नाही मी. रांगोळी तेवढी वेची आणि माझ्या प्रेमाच्या आणि प्रभाकराच्या पानाभोवती जन्मभर आनंदानं काढली. ताई. काय रे प्रभाकर, माझ्या लग्नात तू आणि प्रेमा माझी खूप खूप सट्टा करणार ना? मम्मी तुमच्यावर राग होणार. आणि? आणि काय, मम्मी हसणार. आणि काय होणार माहितीये? काय? आमचा वेडा प्रभाकर थोडे दिवसांनी खूप खूप शिकून मोठा होणार आणि मग त्याच्या बंगल्यात एक गोड गोड माणूस येणार. ताई वेळ तर नाही लागला तुला? थांब दे. एके दिवशी तू तू बाहेर गेलाय बर आणि ते गोड गोड माणूस तुझी सारखी वाट पाहतोय.
सुशीला बाई कोण तुम्ही घाबरू नका आशा मी मी तुमचा एक हितचिंतक आहे हितचिंतक माझं हित पाहायला खंबीर आहे मी अपरात्री दुसऱ्याच्या घरात जाऊन लुटबुड करणाऱ्या लोकांची मदत नको आहे मला ऐकू येतं ना काय काम आहे तुमचं माझ्याशी दासोपंत देवांच्याशी तुमचं लग्न ठरलंय म्हणे तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी तुमचं लग्न कोणाशी ठरलंय ते सांगाल का मला तसं नव्हे पण दासोपंतांच्या आणि तुमच्या वयात फार अंतर आहे ठाऊक आहे ती मला त्यांना एक मुलगा आहे म्हणे आणि तो वयानं तुमच्याहूनही मोठा आहे तेही ठाऊक आहे तो मुलगा म्हणे फारच भयंकर मनुष्य आहे असं ऐकतो असं हे मात्र ऐकलं नव्हतं मी हो भयंकर म्हणजे फारच भयंकर म्हणा ना म्हणजे खून बीन केलाय की काय त्यानं छे छे तसं नाही काही पण एकंदरीत काही बरा मनुष्य नाही तो फार सज्जन दिसतोय बिचारा म्हणजे कशावरून तुम्ही त्याची भरपूर निंदा करता यावरून शरम नाही वाटत एखाद्या माणसाची त्याच्या पाठीमागं निंदा करायला अहो पण काय करायचं की तुम्हाला या उठा थेरी चालते वा मी म्हाताऱ्याशी लग्न करीन नाही ते एखाद्या बुवाची भक्ती होईल बळी जाणाऱ्या स्त्रीला वाचवणं हा गुन्हा आहे म्हणायचा बळी जाणाऱ्या कोणी सांगितलं तुम्हाला मी बळी जाते म्हणून हे लग्न ठरल्यापासून केवढा आनंद झालाय मला चला चालते वा इथून माझ्या खासगी गोष्टी तोंड घालू नका जा चालते वा म्हणते ना ताई कोण ते ताई का ग रडतेस तू चंदू माझ्या प्रवासाची तयारी करून ठेव जी उद्या सकाळीच मी आश्रमाच्या कामाकरता बाहेरगावी जाणार आहे जी कुणाचा फोन आला होता का रे आला होता येईल कुणाचा पण तो पुष्पाबाईंचा नव्हता एक येडा नंबर चुकला होता चंदू जी हे वोल्टिंग घेऊन जा मला नको आहे त्या बर आणा अरे चंदू इथे हे पा हे तुला पत्र देतो हे सकाळी पुष्पाबाईने नेऊन द्यायचं बरं बालिका करुणा नाहीये काय कांता बघता किती अंत आता बघता किती अंत आता प्रेम मेरी प्रिय पुष्पा उद्या सकाळी आपण वनभोजनाला जायचं ठरवलं होतं पण मनुष्य आणि त्याच्या इच्छा यांच्या आड काहीतरी यावं मी बरी आड येऊ देईन आश्रमाच्या कामासाठी उद्या सकाळीच मी बाहेरगावी जात आहे जा परत केव्हा येईल हे तरी लिहिलंय का परत आल्यावर भक्त शरण आल्यावर त्याला प्रसन्न होत नाही अशी देवताच नाही जगात मी का प्रसन्न होणार तुझा अशोक तुझा आणखी एक पुढं च लिहिलं असतं तर शाळी संपली असेल अगदी त्याच वेळी तुझा म्हणे तुझा नुसतं तुझा Thank you.
लग्न झाल्यावर पाठसागणी पण मीच येऊ की काय? बरं, आम बोलणारच नाही तुमच्याशी. प्रेमा आता का बोल नका माझ्याशी. प्रेमा सापडली हा, सापडली 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 सापडते सापडली. अरे 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 दमवलं सर पुरी मला. बर 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 हासना.
ताई 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 मी प्रेमाला घेऊन जाऊ ना हो जाऊ ना आता झालं मनासारखं किती चांगले आहेत तुम्ही तात्या हा तर आता तात्या चांगला असणारच बरं जाऊ मी आता शाळेला जा हा आणि पा शाळा सुटल्याबरोबर सरळ घरी ये हा ताई ताई प्रेमा हे बघ तू प्रभाकराबरोबर शाळेला जा हा चल बंद आहे बंद आहे बर मघाशी बागेत कोण गात होत आ मला फार आवडलं ते गाणं तुम्ही जर त्या रेडिओवर गायला लागलात तर का हे का का फारच लाजता वो अजून बसा ना बसा बर हे सारं घर तुमचंच आहे नाही का तुम्ही आलात आणि घर कसं अगदी भरल्यासारखं दिसतंय म्हणजे इतकी कमी लक्ष आहे नाहीतर इराणात घर कसं अगदी खायला येईल उठल्या सुटल्या एका कळकट चेहऱ्याच्या पोराशी गाठ पण आता इथं मीच खाऊन टाकीन घराला अगदी शुद्ध गाढ होतो म्हणून इतकी वर्ष एकटा राहिलो इराणात बायका पुरा वाचून घर म्हणजे नुसतं अरण्य सहारा ज्वालामुखी किती मजेत आहे आता मी फक्कड निरा काढलेलं सोहळ्यातलं धोतर नेसावं आणि सुंदर देवघरात दोन दोन तास पूजा करीत बसावं आणि आता एक गोष्ट झाली की कोणती कोणती अजून आलं नाही लक्षात नाही अहो फुला वाचून बाग नाही आणि आणि मुला वाचून घर नाही पण मुलगा आहे की मला आ म्हणजे अशोक माझाच मुलगा नाही का किती गोड नाव आहे अशोक ऐकणार नाही का माझ त्याला केव्हा पाहिजे झाले मला अगं अशोक उद्या येणार अगं अशोक उद्या येणार आणि आम्हाला पातळून देणार प्रिय अशोक उद्या तुम्ही येणार तुम्हाला तुला केव्हा पाहिजे झालंय मला किती दिवस राहायचं तिकडे मला नकोच पातळ मला तुम्हीच पाहिजे काय लिहायचं सुचतच नाही जन्मी जन्मी तुमचीच राहू इच्छिणारी तारा जितक्या असतील नसतील तितक्या सगळ्या रंगाची पातळी यायला दाखवा आणि तुम्ही जिने त्यांना आपलं स्वतःचं पातळ पसंत करायचं बरं का थांबा थांबा
शांतपणानं जरीची लुगडी घ्यावी म्हणून आलो तर इथं कुठला जनानखाना शिकलाय कोणा ठेवू असं काय बरं कपड्याचं दुकान आहे ना स्त्रिया यायच्या म्हणजे काय झालं नमस्ते काय पाहिजे आपणाला शालू काढा बरं जरी ते शालू ना अगदी शालू पैठणी मारुती शंकर लवकर शालू पैठणी लवकर आणून पाहू आता अगदी गडबड न करता प्रत्येकीने घ्यायचं अगदी गडबड करू नका तुम्हाला काय करायचंय लुगडी पाहायला आलात की माणसं पाहायला आलात हो यांना दाखवलं की नाही सारे शालू पहा ना का संपलं की नाही तुम्हाला लोकांचं हो पुरे पुरे आता चला अहो मला पातळ पाहिजे असं का आपण तिथं जा गणू त्यांना फॅन्सी उत्तम डिझाईनची पातळ दाखव ठीक हल्ली पोरी बऱ्याच धीट झालेली दिसत आहे तुम अहो तिकडे काय पाहता हे पहा ना कोण ते सांगा ना हे पहा अगोदर लुगडी कशी आहे तर रंग बरं लुगडी दाखवू नका नवीन तरी दाखवली काहीतरी ह्याचा रंग बरा नाही नको अशी घाणेड आहे का हो एवढं मोठं तुमचं सूर्यप्रभा स्टोन काहीच पातळी नाही दिसतो दाखवतो दुसरी दुसरी पातळी दाखवा अशोक 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 दोन पसंती तुम्हाला पसंत आहे आम्ही हे दोन पसंत बिल लवकर करा अशोक अरे ही पाहिलीत का पातळ तू निवडलेस नाही मग छानच असणार मी निवडते ते नेहमी सुंदरच असत असं वाटतं ना तुला त्या कोण ताराबाई हो याच त्या ताराबाई आणि तुम्ही तुमचं पात्र नाही पसंत केलं मला तुमच्या आवडीचं पात्र हवं बरोबर पुष्पा हेच पात्र घ्या आणि जाऊ नको आपण मिळून जाऊ या गोकुळातला कृष्ण शोकतोय लेकाचा बोलू तर ना त्याला चला पोहू आता वेळ लागले तुम्हाला अहो तू शालू बांधा की नाही हो तयार आहे अशोक सुशीला बाई तुमची आई आई काय हवं आईला आईला काय हवं असतं काय आपलं मूल माझ्या बरोबरच चला घरी चला आई मुलाला आहो जाऊ म्हणत नाही बर मग चल घरी घरी का घर काही कुणा एकट्याच नाही सांग केव्हा येतोस घरी हो पण कोण नाही ना भीड नाही केव्हा येतोस ते सांग आज संध्याकाळी मधु हास बाळा हास ना हसनिया माझा सुमना हसनिया माझा सुमना नवगंध देना जीवना आई किती वेळ लावलास अशोक वेळ मी वेळ कुठे सांगितलं तुला तर सांगितलं तात्या कुठे देवाला गेलेत देवन रोज जातात हो का नाही घरी देवता असून लोक देवाला कशाला जातात कोणाला ठोक तुला नाही माहित नाही बो काय देवता म्हणे फार लहरी असतात वा बरं का अशोक काय मला एका माणसानं सांगितलं होतं की अशोक भयंकर माणूस आहे भयंकर म्हणजे काय फारच भयंकर आणि तो या फोटोकडे पाहणार सुद्धा नाही असं मग खरं होतं ते पण आईच्या समोर टिकतो कुठं त्याचा भयंकरपणा
तू माझी आई होऊ नयेस पण किती धडपड केली मी. पण मला हक्काचा मुलगा मिळायचा होता ना. बस पाहू. प्रेमा, ए प्रेमा, पळ 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 लवकर, मी अगोदर घरी जातो. हा बोल, तुला काय काय आवडतं ते सांग मला. हसायचं नाही हा. बर. चहात तुला साखर कमी लागते की जास्त? चहा कोण करणार आहे? मी स्वतः. तू ना, मग साखर कमी. बर बर. पण तुला चहा कितीदा लागतो रे? तू देशील तितक्या वेळा चहा प्यायला आपली तयारी आहे. बघा, आत्ताच आणते. जा. अरे पण तुला आंघोळीला पाणी कसलं लागतं ते नाही सांगितलं. म्हणजे आता आंघोळ का करायची? तसं नव्हे रे. मग हरकत नाही. हो मग थंड चालेल. थंड? हो थंड. थंड नाही म्हणजे का? ऊन पाहिजे की कोमट? असं होय मग कोमट. इथून कुठे जायचं नाही हा. इथं घरी राहायचं. बर बर. कोण तात्या वाटत? या ना. अशोक आलाय. हा दिसला मला तो. प्रेमा चला आपण आत खेळू. चला. अशोक दादा जायचं नाही हूं. अशोक रागवलं असतं त्यांच्यावर? नाही आई. मग रागा नाही तर तुझ्या आईसाठी. बर. अशोक दादा बघू नका. नाही अगदी नाही, थोडे घट्ट लागले. नाही सांगत. जा जा लग जा. प्रेमा येऊ का? नको नको. हॅलो बघा. प्रेमा हॅलो. सापडली 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 सापडली. कशी सापडली? कशी सापडली? साप आणली की नीसला? काढली की नीसला? सुटून दडली होतीस नाही का? दडली होती. कशी सापडली? आणली की नीसला? काढली की नीसला? सुटून दडली होतीस नाही का? दडली होती. कशी सापडली? काही नाही, खेळतोय. मग आम्ही खेळू. चला तुमचं मांजर आणि माझं कुत्र. चला. म्याव म्याव मावशी, म्याव म्याव मावशी. तात्या अशोक दादा की नाही मला मावशी म्हणतात. किती चांगले आहेत नाही का ते. काय गं, काय करते तुझी ताई? काही नाही ताई, प्रभाकर दादा अशोक दादाशी बोलत बसलेत. ठीक आहे. आम्ही बसलो जाऊ तिथं कुत्र्या मांजराशी खेळत एकटेच. पात्या तू तरी आलीस म्हणायची माझ्याशी बोलायला. वा वा, तुम्ही एकटे आहात म्हणूनच तर मी आले. आई ग. हे औषध आणखी ते हे गोड गोड आपलं खऱ्याची बर्फी. हा घ्या औषध. अगोदर बर्फीच खाते तर मग. हे काय बोलतात असं मुलासारखं? मग औषध तुम्ही प्या. मी हे काय जेवून द्या तुम्ही. आणखी मी अगदी एकजीव आहोत ना. हो तर अगदी एकजीव. मग माझ्या जीवाला बरं वाटावं म्हणून तुम्ही नको का औषध प्यायला? बर. बर्फी द्या एकदो. नाही म्हटलं मागून खाल्ली असती आपण दोघांनी मिळून. बर बर खा खा.
पण थोडं गोडगोड शिल्लक ठेवा. मग घेतोस तर. बर्फी द्या भाऊ बर्फी द्या. आता जरा बरं वाटतं बरं का श्रीमंत. मी तुम्हाला सांगेल सांगेल म्हणत होतो पण इतका मी वेळच मिळाला नाही. हो हे पा आपल्या पुष्पाताईंचं या अशोकाकडे जाणं येणं जरा बंद करायला हवं. हो मी सुद्धा तेच म्हणते. कसं अगदी नाकाचं बोललो. पुष्पा त्यांच्याकडे जाते म्हणून ते इथं कधीच येत नाहीत. अहो तो कशा लावा इथं. अशोक इथं आले नाहीत तर मला कसे दिसतील ते. माझी प्रकृती ही अशी तोळा मासा. अहो मैना देवी हा गृहस्थ किती पाजी आहे याची कल्पना आहे का तुम्हाला. लग्नाच्या आधी तू माझ्या जवळ आला स्वतःची निंदा करून घेतली. मी कड्यावरून उडी घेऊ नये म्हणून जीव सोडून बोलला तू. काहीतरीच बोललो मी त्या रात्री. क्षमा कर मला. खरं होतं तुझं म्हणणं. त्यावेळी त्यागाची धुंदी चढली होती माझ्या डोळ्यावर म्हणूनच ते सत्य मला दिसलं नाही. असो समाजात स्त्रीला मारून मुटकून देवता बनवत. आई 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 तुझी आई झाल्यापेक्षा तुझी बहीण झाली असते तर रागू नकोस. मनाला फार चांगले आहेत ते. पण हिरव्या शालूला हिरवाश केला शोभतो हे मला अनुभवानच समजायचं होत. अशोक आता तूच माझा आधार. त्या साखर हवी का आणखी. ऐकलं का साखर हवी का विचारते अशोक. माझे कान शाबूत आहेत अजून. जरा फार म्हातारा झाला असं वाटलं होय तुला. असं काय बरं वेड्यासारखं. वेड्यासारखं मला वेडा ठरवून इस्पितळात टाकायचा बेत आहे वाटतं तुम्हा दोघांचा. अशोक ये तुम्ही. घेता गेला अशोक. मी काही त्याला चहा घेऊ नको म्हटलं नव्हतं. आपल्याला मुलाची इतकी आवड आणि मग लहान मूल हवंय मला. असला घोडा नको समजलं. जय जय परब्रह्म सद्गुरु.
चित्तोपत कौन आओ मैना देवी कौन चित्तोपत कौन आओ अभी अभी आओ जीवन आओ चलाओ लवकर या या लवकर सद्गुरु प्रसन्न झाले आज जा चमत्कार चमत्कार महाराज नाव कशी अगदी बरोबर ओळखतात खरोखरच कमाल आहे बर आपलं नाव दासोपंत देव इच्छा तीव्र झाली म्हणजेच महाराज दर्शन आणि प्रसाद देतात पाहूया आता वा 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 जय जय परब्रह्म सद्गुरु ते पहा ते पहा सद्गुरु अंतर्धान पावले पंचतत्वात विलीन झाले परमहंसा परमानंदा अगं आई ग जय जय गुरु महाराजा गुरु किती बरं वाटू लागलं मला जय सद्गुरु जय सद्गुरु जय महाराजा गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराजा गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराजा गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु जय सद्गुरु दासोपंत देव दासोपंत देव कोण आहे मी हो दासोपंत जा ना जा महाराज महाराज कल्याण कल्याण अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगत सूत्र धारा लीला नाटकी परमेश्वरा तुझी लीला तर क्या आहे बेटा तुझी इच्छा लवकरच तृप्त होईल लवकरच लवकरच मला मूल होईल हो अगदी लवकरच पण 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 काय मुलीला सेवेला आणू देवाला सेवा हवी देव सेवेचा भुकेला आहे जा कल्याण कल्याण महाराज वा 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 खरोखर चमत्कार आयुष्यात चमत्कार पाहिला नव्हता अहो माझं काम झालं हा त्यांचा प्रसाद आणि हा अंगारा खा ना छान आता आपल्याला मूल झालं की त्याचा फोटो आपण इथंच लावू काय कुठलंही लहान मूल पाहिलं की आम्हाला अगदी कसंच होत मूल नाही तर ते घर कसलं आमच्या इथं काय आमच्या मिशा आम्हीच ओढायच्या आमची चाळशी आम्हीच फोडायची मला वाटतं तुम्ही लुंगेबुवांच्याकडे सेवेला राहावं लुंगेबुवाकडं हो का आपल्याशिवाय मला कुणाची सेवा करायची नाही असं आणि अशोकची करीत होतीस ती मुलगा आहे तो माझा मुलगा झाला म्हणून काय झालं त्याची भेट झाल्यापासून चे काळलेस तू मी सांगेन तसं मुकाट्यानं वागलं पाहिजे तुला पती हा स्त्रीचा देव असतो आणि पत्नी
पतीची देवता नव्हे का? देवता गेली खड्ड्यात. नवरा म्हणजे तुला काय वाटलं ग? परसातली भाजी की लिलावाचा अर्थात. मी तुमची बायको आहे, इथं वाटेल तो अधिकार गाजवा. पण मी माणूसही आहे, मला त्या बुवाकडे पाठवू नका. म्हणजे तुला पाठवणारे आम्ही गाढव वाटतो? नवऱ्याला गाढव म्हणणाऱ्या बायकोच्या एका तोंडाची. कोण? प्रेमा ये ना, ये मारत होता तुम्ही ताईला? छे छे, वेडी कुठली, डास फार झाले जिथं. आणि मी थट्टा करीत होतो तुझ्या ताईची, विचार तिला. होय ना? होय ग ताई. होय बा. ऐकलंस ऐकलंस? फार भित्री आहे तुझी ताई. त्या लुंगे बुवांच्या मठात जाऊन राहायला भीते ती. त्या बुवापाशी की नाही एक देव आहे. देव? हो देव. तो तुझ्या ताईला एक बाळ देणार आहे. बाळ? हो बाळ, छान अगदी गोरं गोरं पान बाळ देणार आहे. बाळ मिळते ना तुला, मग जा ना. अग भीती वाटते तिला. भ्यायला काय झालं? मी सुद्धा एकटी राहीन तिथं बाळा करता. जा ना, जा ना ग ते. मला खेळायला एक लहान गुरु गुरु पान बाळ हवं बाई. मग जातीस ना? अगदी लवकर लवकर हवं. जात बाई तू. मग काय प्रेमा, ठरलं ना जायचं? काय ते ठरलं ना जायचं? बोल ना ग, बोल ना. हो जय सद्गुरु. सौभाग्यवतीला सेवेसाठी आणलेली आहे. कल्याण लावून द्या. जा ना आज. जा ना ते. अजून आपण विचार करा. असं काय बरं ते? महाराजांची कृपादृष्टी असावी. अवश्य अगत्य जरूर. आज जलशेतल्या गाड्याकडे लोकांचं लक्ष लागेल असं काही दिसत नाही. हो भारी सुंदर दिसतेस बा तू. होय पण तुमचं मत नको आहे मला. काका आमचं मत का नको बुवा? हा तुमचं मत का? नेहमीच आहे. आज कुणाचा नवीन अभिप्राय येणार आहे वाटत? हो. कुणाचं? अशोकांचं. अशोकांचं? अशोकांचं. हे पा काय ते? काय नाही तेच ते. ते नाही काय आता नाही काय ते गेलं. काय चालवले तुम्ही? जय साधू. चल चल मावशी वेळ झाली. वा अगं पण तुझेच वाट पाहत होत ना. आणि हे बघ जाताना की नाही
आपण अशोकांच्या घराकडनं जाऊया. काय हो अशोक गेले असतील ना यावेळी कुठं? त्या लुंगेबुवाच्या मठात आपल्या तरुणाईची गुलू गुलू गोष्टी करायला. चिंतोपण अशोकांच्या विषयी असला भलता चलता एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. नाही ऐकून घेणार? बर नका ऐकून घेऊ. आमचं हो काय जातं? ऐकून घेतलं असतं तर त्या तुमच्या अशोकाचं एक प्रेमपत्र वाचून दाखवलं असतं. काय प्रेमपत्र? प्रेमपत्र मला नाही खरं वाटत. आणा भाऊ ते पत्र इकडं. नाही खरं वाटत? नाही. मग कशाला दाखवायचं तुम्हाला पत्र? मला वाचायचं आहे ते. निदान तुम्ही तरी हे असं पत्र वाचू नये. का? हे पत्र वाचल्यावर कोणतीही स्वाभिमानी स्त्री त्याच्यावर प्रेम करणार नाही. कोणतीही स्वाभिमानी स्त्री त्याच्याविषयी आदर बाळगणार नाही. म्हणून हे पत्र तुम्ही वाचावं असं मला काही वाटत नाही. आणि समजा हे पत्र मी तुम्हाला दाखवलं किंवा तुम्हाला ऐकवलं तर तुम्ही ते पाहू नये आणि तुम्हीही ऐकू नये. हे पत्र मी आपलं माझ्याजवळच ठेवून देतो. हा बरं तो विषय जाऊन दे. बरं श्रीमंत पुष्पा दे चला बघा आपण आता अगोदर जलशाला जाऊया. अगोदर सांगा भाऊ कुणाचं आहे ते पत्र? कुणाचं काय आहे? त्याच्या आपल्या एका प्रियतमेचं. काय बरं तिचं नाव ते? हा थांबा जन्मो जन्मी तुझीच राहू इच्छिणारी तारा. तारेच तारेच. हा मग मला पाहिलंच पाहिजे ते पत्र. इकडे आणा पाहू. श्रीमंत सांगावं त्यानं काय? नको गो बाईचे घातके पत्र. तू त्या पत्राला हात सुद्धा लावू नको. असं काय बरं चिंतपण? वाचा पाहू तुम्हीच ते पत्र. उगीच कशाला नकोच आहे बोलतो उगीच. पण मी सांगते ना वाचतो तर. प्रिय अशोक आपलं प्रेम हे पाप आहे हे मला कळतं. पण माझ्या हातून हे पाप पदोपदी घडावं एवढंच देवापाशी माझं मागणं आहे. फाजील मिली पहा आता पुढं. तुम्ही माझ्याकडे पाहून नुसते हसलात तरी माझं मन फुलतं. मग तुमच्या मूर्तीशी मी तासन तास खेळ करते. यात काय ते समजा पुढं. फार वाहवले मी क्षमा करा मला. जन्मोजन्मी तुमची राहू इच्छिणारी तारा. पांचजन्य इथं तू बरा लक्ष ठेव. जय गुरु. जय गुरु. पंचजन्याला घेऊन कुठतरी दूर दूर जा. तो नवीन आहे अद्याप श्रावक आहे. जय सर्वे. Ha 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 ha
अशोक जन्मभर दुखी झाला असता. आई तुझ्या सारख्या देवतेन. देवता आता कसली देवता, देवाऱ्या बाहेर पडली कि देवता दगड होते. पण टाकीच्या घावान दगडालाही देवकळ आणता येते आणि माणसं मात्र पशु होतात. शांडाळनी माझ्या तोंडाला असं काळं फासायचं होत तर चल अशी म्हणायचं त्यांच्या पुढे पदर पसर नाक घात आणि त्यांच्या सेवेला हजर राहा. सर मी आईला इथून जाऊ देणार नाही. मी नवरा आहे तिचा. मी मुलगा आहे तिचा. तर त्याचा हात जागच्या जागी असं सर मुकाट्यानं हात सोड नाही तर अशोक बास मग जाऊ ना. मी माझ नशीब नाही तिथ. आई तू जायचं नाहीस माझ्या घराची शपथ आहे तुला. असं कुठे चाललीस माझ्या गाळ्याची शपथ आहे तुला. सर पळत धावत चल इथून. आई कुलटा बाबा ठीक आहे हिरा माझ्या घराची पायरी चढता कामा नये. आजच्या वर्तमानपत्रात माझी पेअप्रूव्ह झाली. उद्याच्या वर्तमानपत्रात इस्टेटीवरील तुझा हक्क नाहीसा झाल्याची नोटीस तुला वाचायला मिळेल. काय नाही काळ
कॉलेज मधलं बोलावण. Yes, well. हा ओरडायला मुलं जमलीच वाटतं. ही असं दिसतंय खरं. Now to business. हा म्हणजे एकदा आटपून टाकलेलं बरं. अशोक, आजची वर्तमानपत्र तुम्ही वाचले असतीलच. हो वाचली आहेत मी ती. तुमच्यामुळं, केवळ तुमच्यामुळं आमच्या कॉलेजला काळी माला घेत आहे आणि आमच्या अभलाश्रमालाही. असं आमच्या अध्यक्षणबाई साहेबांचं सुद्धा मत आहे. होय, आणि त्याबद्दल मला वाईटही पण वाटत आहे. पण आपण ही बातमी खरी का मानता आहात? केवळ जाट ठशात छापली गेली म्हणून का ती खरी समजायची? वर्तमानपत्रात गंगा असते तसेच गटरही असतात. अहो ऐकलं का? विश्व वर्तमानपत्राचा माजी संपादक म्हणून मी या विधानाचा तीव्र निषेध करतो. अशोक, आपले शब्द परत घ्या. परत? सत्याला कधीही माघार घ्यावी लागत नाही. अरे तो बैल संपादक चिडला. अशोक, विद्यार्थी या नात्यानं तुम्ही कॉलेजच्या कीर्तीत चुकी भर घातली होती. तुम्ही माझे केवढे आवडते विद्यार्थी होता. सध्याच्या विद्यार्थ्यांचे किती आवडते गुरु आहात. आणि तुमच्यासारख्या माणसानं कॉलेजच्या कीर्तीला असा काळी नफा चावा. मी पवित्र आहे, निर्दोष आहे. तुम्ही पवित्र आहात, निर्दोष आहात, मग या सर्व वर्तमानपत्रांच्यावर तुम्ही बेआबरूची फिर्याद करा. फिर्याद का? निर्दोष आहात ना. नाही, ते शक्य नाही. ते शक्य नसायचं. हो पण का? मला प्रिय असलेल्या माणसांची कोटात धिडवडे करून घेण्याची इच्छा नाही माझी. आणि तुम्हाला प्रिय असलेल्या संस्थांचे, तुमच्या कॉलेजचे, तुमच्या अबलाश्रमाचे धिंडवडे मात्र तुम्ही सुखानं पाहू शकता. तुमच्याविषयीचा हा मजकूर वाचल्यावर कॉलेजात आपली मुलगी पाठवायला एक ग्रस्त तरी तयार होईल का? नीतीची चाड असलेला कोणताही सम आपल्या मुलाला सुद्धा यापुढे आता कॉलेजात पाठवणार नाही. अशोक, समाज वाटेल ते अपराध सहन करतो, पण आपल्या डोळ्यात एकच होणारा नीतीचा खून मात्र त्याला पाहत नाही. पण माणसांचे खून मात्र तो हसत हसत पाहतो.
या बातमीच्या आड एका देवतेच्या आयुष्यातलं भयंकर दुःख भरलं आहे. ते तुमच्या या समाजाला कधी दिसलं होतं का? बोला आता गप का? घराच्या चार भिंतीत स्त्रीला चिडून कुणी तिचा प्राण घेतला, रुढीच्या राक्षसी पायाखाली तिच्या आयुष्याच्या फुलांचा कुणी चोळामोळा केला, नवरेपणाच्या नाता हक्कानं स्त्री जातीची कुणी विटंबना आरंभली, तर ते मात्र तुमचा हा समाज सारा सारा उघड्या डोळ्यांनी पाहतो. आणि तिच्या सहाय्यानं एखादा पुरुष धावून गेला, त्यानं तिला प्रेमानं हात दिला, तर तुमचा हा समाज खून नीतीचा खून म्हणून ओढायला एका पायावर तयार. पण असल्या ह्या बेगडी सामाजिक नीतीला मी कवडीतही किंमत देत नाही. बरोबर आहे. बरोबर अहो बरोबर काय कुठे काही नाही. हा याने जर सामाजिक नीतीला किंमत दिली तर यांचे चौचाल चाळे चालायचे कसे? चौचाल चाळे? हो हो चौचाल चाळे. पण याला पुरावा हे सोन दिडक्याचं पत्रच ना? नाही एक प्रेमपत्र. प्रेमपत्र? चंदोपन हो हे पहा. हे पत्र तुम्ही पाहिलं असेलच. हे पत्र तर मी प्रथमच पाहतो आहे. हा पाहायला कशा हवा? पाठत असेल ना. शेवटचा हप्ता दिलाय दुकानदारान. शेवटचा म्हणजे? माझ्या पुस्तकांची किंमत त्यानं 50 रुपयेच केली. हे बी देत नव्हता 10 रुपये. हिसकावून सण घेतलं म्या. बर हा घे तुझा पगार. नग नग हाय ती पैसे माझ्यापास. अशोक. आई हे माझ्या शिकवणीचे पैसे. शिकवणीचे? हो का? काय नाही. आई त्या लुंगी बुवाची काय चैन चालली इथं? मी आता बुवा व्हायचं ठरवलंय. अशोक काय बोलतोस तू हे? आई थकते ना बोललो हा मी ते बुवा होण्याच्या आधी हमाल होईन मी. अशोक खरंच ना हे? अगदी खरं. माणूस की विकल्याशिवाय सुद्धा जगात जगता येत अशीच माझी अजूनही श्रद्धा आहे. का अशोक? नाही म्हणजे आपण मला काल बोलावलं होतं. हो मुलीच्या शिकवणी करता मला कुणीतरी ठेवायचं होतं. तसा तुमच्याबद्दल मला आदर आहे. पण मुलींना शिकायचं म्हणजे तुमच्याबरोबर एकांतात बसायला पाहिजे. आणि तुमचा लौकिक तुम्हाला ठाऊकच आहे. बर नमस्कार. आपल्या शाळेत मास्तर म्हणून सुद्धा राहायला तयारी आहे माझी. तुम्ही आनंदाने मास्तर व्हाल हो माझ्या शाळेत. पण शाळे शेजारी अनाथ पोरांचा आश्रम उघडायचा नाही मला. समजलं? प्रभाकर मिळाले का कुठं अशोकला शिकवण्या? नाही ताई. नाही सारा मुलांचं अशोक दादावर प्रेम आहे. पण जो तो भीतोय का? प्रिन्सिपॉल त्यांच्या विरुद्ध आहे. सगळं गाव काहीतरी बोलतं ताई त्यांच्याविषयी. ठाऊक आहे ते मला. अशोक दादा कुठं आहेत? कुणाला ठाऊ. ताई आम्ही अशोक दादांना शोधून येतो. हा लवकरच या. हा आलोच. आलोच.
भिजून तीन झालास की रे. आणि तू खरी आई आहेस. पुष्पाशी एकदाच बोलावं म्हणून मी इथे आलो. मी तिला एकच गोष्ट सांगणार आहे की खरं प्रेम मत्सरी असतं पण ते भित्र असत नाही. तिने मला नुसतं विचारलं असतं तरी सुद्धा मी तिचं समाधान केलं असत. आणि खऱ्या गोष्टी कळल्यावर ती आई आई म्हणून तुझ्या गळ्यात पडली असते. थांब चल आई, एका माणसाला जे सांगायचं होतं ते त्यांना ऐकलंय. अशोक, अशोक पुष्पाबाई, अशोकासारखी माणसं जगाची दुःख नाहीशी करायला धडपडतात. त्याचं दुःख नाहीस करायला त्याच्याजवळ तू ये. तो पवित्र आहे पुष्पा, शंका सुद्धा घेऊ नको. मी त्याची आईच आहे. जाते बरोबर. काय हे ते पाहते ओलटेन? आता न बोलता झोपायचं. न बोलता का आई? पोटापुरताच प्रश्न असतात तर वाटेल तिथे जाऊन पोट भरलं असत. मुंबई हे गोरगरिबांचं मायपोट आहे. तिथे गेलो तर वाटेल तेवढे पैसे मिळतील. पण मी मुद्दाम इथं राहिलो आहे. ज्या समाजाला मी माझा माझा म्हणून माझ्या डोक्यावर बसवला त्या समाजाची मला आता परीक्षा पाहिजे. त्यातलं विष तेवढं आपल्या वाट्याला येणार. विषाची परीक्षा पाहण्यात काय अर्थ आहे बाबा? विष पचवणारी माणसं निर्माण झाल्याखेरीज समाजाचे डोळे उघडत नाही. आमचा मालक बनलेला हा समाज स्वतः रूढीचा केवढा गुलाम बनला आहे. ही गुलामगिरी नष्ट करण्याकरता प्रत्येकानं लढलं पाहिजे, स्वतःच रक्त सांडलं पाहिजे. आई, आता लढाई सुरू झाली आहे. याच्यातून अशोक एक पावली मागं घेणार नाही. त्याच्या रक्तानं तरी पुरे बाबा. एकदा बोलायला लागलास की त्याचं तोंड थांबतच नाही. अगदी प्रेमासारखा झालाय तो. झोप बाबा, आता झोप. Yeah.
मला आई हवी, तू हवीस काय? नाही नाही, आई कुठेही जाणार नाही, तू जा हवी तर। प्रत्येकाला सुख देण्यासाठी मी काहीतरी केलं, पण अशोक तुला मात्र मी दुःख दिलं। क्षमा कर मला, आम्ही स्त्रिया देवता असलो तरी दुबळे आहोत, दिवाऱ्या बाहेर पडायचा धीरच होत नाही आम्हाला। हे दुबळेपण जुगारून मी आत्ता बाहेर जाणार आहे, माझा शोध करू नको, पुष्पावर रागू नको, ती सुद्धा एक दुबळी देवताच आहे। प्रभाकर आणि प्रेमा तुझीच पावंड आहेत ती, आनंदात राहा। तुझी आई चंदू, चंदू, चंदू। अशोक सुखी व्हावा म्हणून त्याच्यापासून, तुझ्यापासून, माझ्या या आवडत्या जगापासून मी दूर दूर जात आहे। तुझी सासू। साराबाई, अगदी अशोकांच्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला। तुम्ही अशोकांना लिहिले ते पत्राची उत्तरं मला दाखविता का? उत्तर उत्तर यायला सुद्धा पत्र पाठवावी लागतात पुष्पाबाई। म्हणजे? म्हणजे स्वतःच्या समाधानासाठीच मी ती पत्र फक्त लिहित होते। एकच पत्र मी त्यांना न कळत त्यांच्या खिशात टाकलं। काय शंदू, का त्यांच्याकडे आई नाही मठात? चंदू, तू पुष्पाकडे बर जा। तू हॅलो, हॅलो, पुष्पा घरी आहे का? तुमच्या पायाशी आहे ती पुष्पा। पुष्पा अशोक, तुमची पुष्पा गोरी होती, दुबळी होती, खुली होती, क्षमा करा ना तिला। पुष्पा, एका रात्रीत सारं जग बदल, तुझ्यामुळं तुझ्यासाठी ती देवता निघून गेली। कुणाला ठाऊक, कदाचित ती या जगातून निघूनही गेली असेल। अशोक ताई। प्रभाकर। दादा। प्रभाकर ताई कुठे गेली? होय प्रभाकर। ताई, ताई, ताई। आवाज ऐकू आला? नाही बा। नाही, कुठे गेली हो ताई? तू झोप बरं आता। मला नाही झोप येणार ताई, मला गाणं म्हणून झोपत असे ताई।
प्रेमा प्रेमा चला तात्या अशोक दादाकडे जाऊया. अशोक बर चल. कोण तात्या? दादा दादा. काय प्रेमा? ताई ताई नाही भेटले अजून तुम्हाला. दादा ताई वर तुमची इतकी माया होती ना, मग अजून किती चापून देईल तुम्हाला. बोला ना, सांगा ना, बोला ना, माझी ताई कुठे आहे? प्रेमा 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 हे काय उगी बाळ रडू नये, सापडे ना ते सापडे सापडे. हो हो खरं गबे रडून. दादा ह्या ह्या कोण बाई? काय झालं अशोक? अद्याप काही झालं नाही तात्या. प्रभाकर प्रभाकर काय हे तात्या? प्रेम आता वरती येईल ना? कुठं आहे ती? खाली रेडिओ जवळ बसली. काय हो? कोण आहे हो ही बाई? फार चांगलं गाती ती बाई. आणखीन की नाही, लहान मुलांना एक गोष्ट सांगणार आहे म्हणे. बरं का बा? आज की नाही, फार चांगलं गाणं आहे. होय होय मॅनेजर. हो आमच्या ताईसारखं म्हणते ती. हो अगदी ताईसारखं. पण हा रेडिओ सुरू तरी होणार किंवा? आता सुरू होईल. हा प्रेमाताई बसा तुम्ही खाली बसा. बाळानो अक्रूराबरोबर श्री कृष्ण हसत मुखानं मथुरेला गेला. पण गोकुळ मात्र रडू लागलं. गाई वासर चाऱ्याला तोंड लावेना. यमुनेचं पाणी काळं घोर झालं आणि यशोदा माई तर वेरीच होऊन गेली. Thank you.
असं काय बरं बेड्यासारखं? नाही तात्या, ताई ताई खरंच गाते हो, चला ना अशोक दादा, ताई खरंच गाते हो, चला ना, चला ना पुष्पा ताई, ताई गाते हो, चला चला काय तुम्हाला तुम्हाला कुणालाच खरं वाटत नाही, चला चला मी सांगते तुम्हाला, चला कृष्ण दूर दूर जात होता, त्याच्या आईचे हात त्याला कसे ऐकू येणार? चल ब्रॉडकास्टिंग स्टेशन कधीच होती, आईची माया बहिणीची माया सारी माया वेगळीच असते. Thank you.